मंत्री मंडळाने पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदराला मंजुरी दिली आहे. मात्र केंद्राने मंजुरी दिली असली तरी आम्ही बंदर होऊ देणार नाही अशी आक्रमक भूमिका येथील ग्रामस्थांनी घेतली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळानं पालघर जिल्ह्यातील वादग्रस्त वाढवण बंदराला मंजुरी दिल्यानंतर डहाणूच्या पश्चिम किनारपट्टीवरील 40 ते 50 गावांतील स्थानिक भूमिपुत्र आक्रमक झाले असून त्यांच्यात संतापाची लाट उसळली आहे. मात्र आता केंद्र सरकारच्या या निर्णयानंतर वाढवण बंदराविरोधातील पुढील रूपरेषा ठरविण्यासाठी या रविवारी बंदर विरोधी संघर्ष समितीची सभा होणार आहे. या सभेत कोणते निर्णय घेण्यात येतील हे आता पाहावं लागणार आहे. तर एकीकडे या बंदराला स्थानिकांचा तीव्र विरोध असून कोणत्याही परिस्थितीत हे बंदर होऊ देणार नाही असा इशारा स्थानिक भूमिपुत्रांनी दिला असला तरी या बंदरामुळे पालघर जिल्ह्यासह महाराष्ट्र आणि देशाचा कायापालट होईल असं सत्ताधारी आणि काही बंदराच्या समर्थकांकडून सांगण्यात येत आहे.